देवाच्या शिवला या गुरु गहिनीनाथाच्या रावळ मठाला आलो पहिल्या डावाला भगवंताच्या भेटीला देवळेला तर बाबा पहिल्या सतयोगाला देव भोळ्या राजाला या गहिनीनाथाच्या जन्माच्या कथेला चिखलाचा लागल्या तो बैलगाडा करायला आणि तो बैलगाडा त्यांना करायचा जमना म्हणताना विचार मनाचा केला आणि लागले आता बाबा एकमेकाला काय बोलायला लागले ते आपली असणारी बाळक एकमेकाला बोलायला चिक्कर घाण्याच्या त्या असणाऱ्या जाग्याला विचारूया
आम्हाला बैलगाडा तयार करून द्या या वेळेला. असं म्हणून असणारे लहानताने बळ लावली होती. एकमेकाला बोलायला बोलत बोलत निघून गेला त्या महाराजांच्या जवळच्या बाजूला. गुरु गोरखनाथ शाबरी विद्या लागल्यात मनात मंत्र म्हणायला. डोळे दाखवून विचार तल्लन देणे लागल्यात भगवंताचा धावा करायला. अशा वेळी लहान लहान बाळ गुरु गोरखनाथाच्या जवळ गेली आणि गोरखनाथ महाराजांना काय लागले आता बोलायला. महाराजांनी गोरखनाथाला लागले ते बाळ बोलायला, महाराज आलो आम्ही तुमच्या जवळच्या बाजूला. आम्हाला असणाऱ्या चिखलगडाचा बैलगाडा तयार करायचा त्याचं ठिकाणी आला. अरे बाबा जावा, मला काय असला गाडा तयार करा येत नाही. मी एक बाबा भैरा घोसावी माणूस आहे आणि तुम्ही माझ्या मागे काय लागू नको. सा आल्या पोरांनी मुलांना बैलगाडीत बसायला हाणणारा वाहक तयार करायला. महाराज बैलगाडी आम्ही तयार केल्या पण या बैलगाडीत हाणायला माणूस तर तयार करून तुम्ही चिखला जाऊया एवढं तर करा. असं म्हणल्यानंतर त्या गोरखनाथाने काय केलं या वेळेला. विचार केला म्हणला एवढी लहानतान बाळ लागलेत आपल्याला बोलायला. म्हणून गोरखनाथाने विचार करून त्या असणाऱ्या बाळाशी गोरखनाथ लागल्यात बोलायला. अरे बाबानो सांगतो तुम्हाला ऐका त्या ठिकाणी आला. गोरखनाथाने बाळांची मन राखण्यासाठी कारण मुलं ही देवाघरची मुलास घ्यायची आणि या बाळाशी केला. काय लागला होता गुरु गोरखनाथ बाबा त्या
मात्र कनकगिरी गावाला करायला रचनाथांनी विचार केला, म्हणाला त्या कनकी गावाला आणि हसणाऱ्या मुलासनी त्या ठिकाणाला खायला होता बोलायला शाबरी विद्येन या असणाऱ्या पुतळ्यात त्याने जीवकळा भरवायला पोर लागली होती बघून घेणार त्या गावात आपल्या गोसाव्याला आणि चिखलाचा त्याने पुतळा केलता आणि तो पुतळा म्हणजे साजिवंत झाला माणूस केला आपल्यासारखा हाडाचा मासाचा रक्ताचा माणूस तयार केला पोर आरडत ओरडत होते बाबा ते भूत आहे ती अनामती आहे ज्येष्ठ आहे म्हणून पोर सगळे आरडत ओरडत बाबा चालली होती आपल्या घरवाड्याला काय मुलं असणारी त्या असणाऱ्या पुतळ्याला भ्याली त्याने वाट दिसत लागली होती पळायला निघून गेली गावामध्ये त्या ठिकाण्याला सर्व साऱ्या लोकांनी लागली होती तर सांगायला असं आपल्या असणाऱ्या गावामध्ये एक त्या ठिकाण्याला पुतळा साजेमध्ये तयार झाला ते भूताकडला दिसायला त्या भावाजवळ भगवस्त्र ते जांग्याला गळ्यात रुद्राक्षाच्या माळा त्यानं खडा वाटला या आणि जटेचा झोमडा त्यानं बांधलाय भोरगड्डी फॉर्मशी तोंडात काय तर म्हणतो या फावडी कोवडी हाताला आहे हातात त्याच्या कमंडोल आहे त्याला सांगितलं बैलाच्या गाड्या पुतळा तयार कर चिखलाचा तर त्यानं माणूस तयार केलाय गावात चढला भोवाटा उठला या चला चला जाऊ बघायला एवढ्याच गुरु मच्छिंद्रनाथ अल्लगाजोत आदेश शिवनामाचा घेत आल्या तर त्या बाळाजवळ त्या वेळेला तसं त्या बाळांच्या जवळ आलं तसं त्या बाळाशी गोर मच्छिंद्रनाथ काय लागला होता बोराय त्या ठिकाणी बोलायला लागायला भगवान का पाहिला एवढ्या ते गोरखनाथा कुठं आहेस आताच्या आता भैरे गुरुचा कानी उतार आला मित्रांनो लक्षात घ्या तवाच गुरु पण त्या मापाच होत आणि शिष्य पण महाराज त्याच मापाच होत आताच शिष्य पण त्या मापाच आहे ती आणि गुरुदेव पुढच्या मापाच आहे ती कारण गुरु म्हणला मला दिशी पालती तर मला भेर लागते कारण दोघांचा मेळ लागत कारण आता गुरुशिष्य नातं टिकलेलं नाही कारण संत एकनाथ महाराज काय म्हणतात नित्य गुरु भेटला म्हणून काय आचार बुडवावा नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा
आणि वंशाचा दिवा म्हणून काय आड्या शिबांधावा, कारण सद्गुरु वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी, आपण सारखे करती तात्काळ नाही काळ वेळ दया लागे म्हणून ज्ञान देणार असतो ज्ञान घेणार पाहिजे या देहाला सद्गुरु केला पाहिजे या देहाला सद्गुरु डाव मांडीला, कारण सद्गुरु सापडण्यासाठी मागल्या सात जन्माच पुण्य असावं लागतं, तर असं भगवान कळत या प्रत्येकाला वाटतं की आम्ही भगवत व्हावं, आम्ही साधू व्हावं, आम्ही मुनी व्हावं, आम्ही संत व्हावं, पण एवढं लक्षात सोपं नाही, कारण संत ही पदवी अशी आहे एकदा येत नाही आणि आली तर चंद्र सूर्य अशेपर्यंत ज्ञानेश्वर महाराज जाऊन आज जवळपास 700-800 वर्षाचा कालखंड गेला, पण आजी माझी शिष्टमित्र नाही, सरपंच गेला की आजी सरपंच, खासदार झाला की आजी माझी खासदार, आमदार झाला की आजी माझी आमदार, तर संताला आजी माझी काही नाही, एकदा शिक्का मारला की चंद्र सूर्य असेपर्यंत तो संतच राहतो हे लक्षात घ्या, पहिल्यांदा ती पदवी येत नाही आणि आली तर लक्षात घ्या, म्हणताना संत होणं एवढं सोपं नाही, कारण आचार विचार रामकृष्णारी का म्हणावं तर रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार, आचार विचार आणि उच्चार त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, त्या नियमाप्रमाणे ज्यावेळी आपण या तिघांचा विचार करू तेव्हा तुम्हाला रामकृष्ण हरी म्हणण्याची परवानगी आहे, अन्यथा नाही, म्हणून भगवंताला एकच मागायचं काय गुंतल मन तुझ्या मध्ये गोरखनाथ का पहिला मच्छिंद्रनाथ आत गेलो, ए गोरखनाथ कुठं आहेस,
मला इथंच आहे. तुझ्या हातात काय दडवून ठेवलंयस? तेवढी ती बाळ ट्या 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 करून रडायला लागलं. अरे बाबा हा कोण आहे? महाराज गर्भंजन बाबा अवतार असणार नारायणाचा. गर्भंजन अवतार नारायणाचा, नव नारायणाचा हा गर्भंजन अवतार घरी नाथांचा. महाराज माझ्या तोंडातून आपसुक शाबरी मंत्राचं बोलणं झालं, आदेश भगवंताचा झाला आणि गर्भंजन नारायणाचा अवतार या मूर्त्यो मानव खंडामध्ये या चिखलाच्या मुद्द्यामध्ये उतरला. महाराज काय करायचं? अंतरात गुरुक्षनाथाने जाणलं आणि त्या शिरावरती हात ठेवला मच्छिंद्रनाथाने आणि सांगितलं, बाळा या बाळाला कुणा तर दिला पाहिजे, कारण आपण तर जाणार भारत भ्रमंती करायला आणि या बाळाचा पुढे अजून अवतार आहे, त्यामुळे आपल्याला या बाळा संग नेता येणार नाही. त्यावेळी त्या गावात एक गंगा आणि मधु नावाच ब्राह्मण कुटुंब लागलं होतं. मच्छिंद्रनाथाने विचार केला, मनाला बोलतात गोरक्षनाथाला त्या ठिकाणाला गावाच्या मधाला, या गावाच्या मधाला एक ब्राह्मण कुटुंब आहे राहायला. सदाचारी सदविवेकशील भक्तिवान कुटुंब त्याला हा काळी मारून घेतली आणि लागले अत्र बाबा काय बोलायला. असणाऱ्या ब्राह्मणाला बोलवून घेतलं गोरक्षनाथाने, मच्छिंद्रनाथाने असणारे विचार केला, म्हणाला बोलतात त्या ब्राह्मणाला काय त्या ठिकाणाला. ब्राह्मण दादाला बोलायला लागला, गंगा त्याच्या बायकोच्या वट्यामध्ये बाळ घातला, वट्यामध्ये बाळ घातला. आपला जन्म पतिताचा पावन होणार आहे म्हणताना अशा कार्याला बिना बोलू तर आवर्जून जायचं म्हणले हो. जायचंच त्या ब्राह्मणाच्या ओट्यामध्ये मधु आणि गंगा ह्या दोघांच्या ओट्यात बाळ घातला, त्याचं नाव ठेवलं गहिनी नाथ. असा गहिनीनाथ या गडावरती नांदतो. आमच्या भागात या गहिनीनाथांना गैबी पीर बोललं जातं. मुसलमान लोक सुद्धा याची पूजा करतात. अशी शाबरी विद्या असणारी एकमेव दैवत आहे. शाबरी विद्या, गुप्त विद्या, भस्म ज्या ज्या काय गुप्त कांड विद्या आहेत त्या सगळ्या नवनाथाच्या जवळच आहेत, त्या दुसऱ्या कुठल्या देवाजवळ अजिबात. आणि अशा जागरण असणाऱ्या कुंडलिनी विद्या गुरु गोरखनाथाजवळ, चरपटनाथाजवळ, मच्छिंद्रनाथाजवळ, रेवणनाथाजवळ, गहिनीनाथाजवळ असणाऱ्या मच्छिंद्रनाथाजवळ सगळ्या नवनाथ विद्या आहेत. तर आमचं कसं आहे, या जगाच्या पाठीवर भगवंताचं नाव घ्यायचं म्हणलं तर त्याला पैसा लागत नाही, कारण मोकळं तोंडाचं भांडवल आहे. फक्त लोकांना लोकांना पटवून तेवढं द्यायला लागते. पुढच्या टायमाला आम्ही जेव्हा येईल तेव्हा येता करायची येईल. आमचा वेळ थोडा कमी आहे, कारण अजून पुढचा दोन कार्यक्रम पुढे आहे अजून आहे. त्यामुळं इथं परावन प्रवास आम्हाला 250-300 किलोमीटर प्रवास आम्हाला आहे. त्यामुळं वेळेअभावी तुम्हा सर्व संतांची मी रजा घेतो, कारण भगवंताला एकच मागणी करतो, भगवंता तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सुखाचा, ज्ञानाचा, यशाचा, कीर्तीचा, औंदर्याचा, चांगल्या चांगल्या गुणांचा,
पाऊस पाडावा आणि तुझ्या छत्र छाया या भक्तांच्या वरती घालावी आणि त्या भक्तांचा सगळा सांभाळ करावा. गुरु दत्तात्रयानी नऊ नाथानी माझ्या भगवंत या बिरदेवान बहिणी नाथानं हे तुम्हाला करावं ही भगवंताची विनंती करतो. आणि शेवटी एकच भगवंताला मागतो, या महाराजांचा आरोग्य वाढवावा आणि महाराजांच्या हातून भगवंताना अशी सेवा करून घ्यावी. कारण कसं आहे तो आणि पुढच्या काळामध्ये काय जर आलं तर 3-4 तास अगदी भरगच्च आपण नक्की कार्यक्रम करूया की तुम्हाला ग्वाही देतो. आणि माझ्या चाललेल्या महाराजांचे विशेष आभार, त्यांनी गैनाथ गडावर राहून सुद्धा आम्ही सगळी शिस्त सोय केली. तुमच्या सगळ्यांचं आभार की तुम्ही ऐकायला. संत संग तुझा माझ्या या संघात